नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। नोकरीची एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। प्रोबेशनरी अधिकारी अर्थात प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी ही भरती होत आहे। ज्यासाठी तुम्हाला वेतन तुम्ही बघू शकता, स्केल 1 वर्ग 1 मधले पद आहे, ज्यामध्ये तुम्हाला 36,863 या पे स्केल मध्ये सॅलरी मिळत आहे। अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, काही दिवस यासाठी अर्ज करण्यास शिल्लक आहेत, त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, जर क्वालिफाय होत असाल तर नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। आज आपण या भरतीबाबत डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल बाजूनी चॅनलला सबस्क्राईब करणे नक्की करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात, सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकन क्लिक करा। तर सर्वात अगोदर बँक कोणती आहे बघा, ज्यांच्या बँक मार्फत ही भरती होत आहे। तर साऊथ इंडियन बँक ही एक बँक जी आहे ती प्रीमियर शेड्यूल कमर्शियल बँक आहे, त्यामुळे तुम्हाला सॅलरी आणि महत्वाचं म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर स्केल 1 कॅडर मधलं हे पद आहे, त्यामुळे तुम्हाला सॅलरी आणि त्याचे बेनिफिट जे आहेत ते चांगल्या प्रकारे मिळत आहेत। लॅटरल रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स या अंडर ही नोटिफिकेशन जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघूया डिटेलमध्ये कशाप्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यानुसार बघा महत्वाच्या डेट्स, ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट सुरुवात झालेली आहे 1/9/2021 पासून। ऑनलाईन ऍप्लिकेशन एंड डेट शेवट आहे 8/9/2021। जवळपास 7 ते 8 दिवस त्यांनी या ठिकाणी टाइम दिलेला आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, त्यामुळे ऑलरेडी 4 दिवस झालेला आहे, तुमच्याकडे अजूनही 4 दिवस शिल्लक आहेत। तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकता। याच्यामध्ये डेजिग्नेशन बघा, प्रोबेशनरी ऑफिसर पीओ या पदासाठी ही भरती होत आहे। एक रेप्युटेड चांगलं पद आहे मित्रांनो, तुम्ही जर याबद्दल माहिती असेल तुम्हाला माहित एक चांगलं पद आहे, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। स्केल ऑफ अपॉइंटमेंट बघा, स्केल 1 आयबीए पॅकेज अंडर तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे। प्लेस ऑफ पोस्टिंग कुठे तुमची जॉब लोकेशन असेल बघा, तर लायबल फॉर ट्रान्सफर एनिवेअर इन इंडिया ऍट द सोल डिस्क्रिप्शन ऑफ द बँक, जिथे ते बँक आहे तिथे तुम्हाला कुठेही ऑल ओव्हर इंडिया हे तुमचं जॉब पोस्टिंग राहू शकतं, त्यानुसार तुम्हाला तयारी या ठिकाणी करावी लागणार आहे। जॉब लोकेशन एनिवेअर इन इंडिया तुमचं राहील। त्यानंतर यासाठी मित्र एलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वात महत्वाचं म्हणजे, आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, नंबर ऑफ वॅकन्सी टोटल जागा किती आहेत हे आत्ताच त्यांनी मेन्शन केलेलं नाही, पदांबाबत माहिती नाही, मात्र ती ड्यू कोर्समध्ये आपल्याला समजून जाईल, आत्ताच त्यांनी याबाबत कल्पना दिलेली नाही आहे। सर्वात अगोदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूया, त्यामध्ये बघा एज लिमिट नॉट मोर दॅन 28 इयर्स, अर्थात 28 वर्षापेक्षा जास्त नको, अर्थात जन्म जो असणार आहे तो 1/8/1993 ते 31/7/2003 दरम्यान असणे आवश्यक आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 50% मार्क तुमचे असणे आवश्यक आहे। अंडर 10+2+3/4 स्कीम रेग्युलर कोर्स जो असेल तुमचा पदवीधरचा, तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न केलेला असेल किंवा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही एलिजिबल होता 50% मार्क्स, तर अप्लाय करू शकता। आता या व्यतिरिक्त जर तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन मधून क्वालिफाय केलेला असेल, तुमच्याकडे पदवी असेल, तर मात्र तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होत नाही, त्यांनी स्पेसिफिक तसं नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशन प्लस तुम्हाला 2 वर्षाचा सर्व्हिस असणे आवश्यक आहे। ऑफिसर कॅडरमध्ये कोणत्याही शेड्यूल कमर्शियल बँक असेल, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल, स्मॉल फायनान्स बँक किंवा बँकिंग सबसिडरीमध्ये तुमचे ऑफिसर कॅडरमध्ये 2 वर्षाचा सर्व्हिस तुमचे असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। प्रेफर्ड एरिया ऑफ एक्सपिरियन्स बघा, एक्सपिरियन्स कशामध्ये पाहिजे, बँच ऑपरेशन, लायबिलिटी सेल्स, रिस्क मॅनेजमेंट, कलेक्शन अँड रिकव्हरी, क्रेडिट अँड एमएसएमई अंडरटेकिंग, एमएसएमई रिलेशनशिप, गोल्ड लोन बिझनेस, क्रेडिट मिड ऑफिस फंक्शन्स, या अंडर तुमचा एक्सपिरियन्स 2 वर्षाचा हा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। थोडक्यात एज्युकेशन क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएशन 50% मार्क्स, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही काही, हे 2 क्वालिफिकेशन असतील तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर यामध्ये अधिक माहिती बघा, टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, तुमचा प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा राहील, कन्फर्मेशन विल बी सब्जेक्ट टू सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स ड्युरिंग प्रोबेशन, प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा राहील। त्यानंतर सर्व्हिस अग्रीमेंट पिरियड तुमचा 2 वर्षाचा त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। कंपन्सेशन पॅकेज तुम्हाला कशाप्रकारे मिळत आहे बघा, तर आयबीए अप्रूव्ड पे स्केल तुम्हाला मिळत आहे, ज्यामध्ये 36,000 ते 63,840 हा पे स्केल तुमचा राहणार आहे। पे स्केलबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो, चांगला पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। प्लस 1 ऍडिशनल इन्क्रीमेंट मिळेल जर तुम्ही जेआयबी किंवा सीआयबीचे कोर्स कम्प्लीट केलेले असतील तर। या व्यतिरिक्त तुम्हाला परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह सुद्धा मिळतील असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, अर्थात कंपन्सेशन पॅकेजबद्दल एक चांगलं सॅलरी तुम्हाला या ठिकाणी बँड मिळत आहे। त्यानंतर असे मोड ऑफ सिलेक्शन, सिलेक्शन कसं होईल बघा, तर ऑनलाईन टेस्ट आणि फायनल इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन होईल। ऍडिक्वेट नंबर ऑफ शॉर्टलिस्टेड ऍप्लिकेंट विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू, मेअर एलिजिबिलिटी विल नॉट वेस्ट एनी राईट ऑन द ऍप्लिकेंट फॉर बिईंग कॉल फॉर इंटरव्ह्यू। आता थोडक्यात तुमचं जे टेस्ट होईल त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, 800 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेला आहे या ठिकाणी। त्यामध्ये बघा, इन्क्लूड जीएसटी अँड ऑदर ऍप्लायबल चार्जेस, इन्क्लुडिंग यामध्ये जीएसटी आणि ऑदर ऍप्लिकेबल चार्जेस सुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत। त्यानंतर ऍप्लिकेशन फी वन्स रिमिटेड विल नॉट बी रिफंडेड, अर्थात जर अप्लाय करणार असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन फी
ही काळजीपूर्वक भरा, कारण परत तुम्हाला ते रिफंड होणार नाही आहे। त्यानंतर यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं बघा, सांगितल्याप्रमाणे डेट्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत 1/9/2021 ते 8/9/2021 या दरम्यान तुम्हाला या दिलेल्या लिंकवर व्हिजिट करून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मेन्शन करेन। तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तुम्हाला जर या भरतीबाबत काही डाऊट असतील तर या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेला आहे किंवा ईमेल आयडी दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। एक चांगली संधी आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल, थोडाफार 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तर तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता। सांगितल्याप्रमाणे याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, ज्याची तिथे तुम्ही जाऊन नोटिफिकेशन रीड करू शकता। जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल, तर अप्लाय करू शकता। याबाबत काही डाऊट असतील तर कमेंट करा, आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा डेली जॉब अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। धन्यवाद।